हरि ओम श्रीराम अंबज्ञ सौ माझे नाव सौ विद्या विवेक सुतार उपासना केंद्र गारगोटी बापूंच्या सानिध्यात मी 2012 साली आले. आमच्या शेजारी एक काकू आहेत त्या नेहमीच यायच्या बापूंच्या उपासनेमध्ये. मग माझा मुलगा अगदी लहानपणापासूनच म्हणजे जलमतास त्याला रडता वगैरे आल्या नसल्यामुळे तो मंद असा होईल असं डॉक्टरने सांगितलं होतं. मग त्याच्यासाठी मी उपवास तपास भरपूर करत होते. त्या शेजारच्या काकू म्हणाल्या की त्या आपल्या उपासना केंद्रामध्ये आता पण आहेत लता वीरा सुतार. त्यांनी सांगितलं विद्या तू सगळं एवढं सगळं करतेस केदारसाठी जरा उपासनामध्ये ये बघ तुझा बापू आमचे लय म्हणजे अगदी तू एकदा दोनदा आलीस की तुला त्याचा अनुभव लगेच येईल आणि केदार पण तुझा शांत येईल. मी म्हटलं काकी मी येऊन काय करू केदार पण मला बरोबर न्यायला पाहिजे बरोबर उपासनेमधनं घेऊन आलेलं पाहिजे. काकी म्हटल्या त्याला पण घे बरोबर ते आणि उदी काकीने मला दिली त्याला रोज जशी उदी लावा लागलो तो इतका मला त्रास द्यायचा इतका त्रास द्यायचा की अख्खं गारगोटीत मला त्याला जाऊन फिरवून घरी आणायला लागायचं. उदी जशी त्याला मी लावा लागले तसं तो म्हणजे घरातनं जायचा बाहेर खरं सांगायचा मला मम्मी मी इकडं जाऊन येतो मम्मी मी तिकडं जाऊन येतो. काकीसनी म्हटलं काकी तुम्ही उदी दिल्यापासून केदारमध्ये भरपूर फरक पडला आहे बघा. मग काकी म्हटल्या अगं तू त्याला घेऊन रोज दर शनिवारी उपासना केंद्रात ये जा. आणि माझ्यापेक्षा केदारला जास्त गोडी लागली बापूची. मला अजून उपासना करताना मध्ये शब्द अडकळतात खरं केदार माझा आता एकटा जरी उपासनाला बसवला तर स्वतः सगळी तोंडपाठ त्याला उपासना आहे. रोज संध्याकाळी उपासना माझा आवरायच्या अगोदर केदार मग मी 6 वाजायला लागले चल उपासना करायची असा माझा केदार. म्हणजे बापूनी त्याला इतकं चांगल्या वाटेवर आणलं की बापूचे मी हे कधीच ऋण फेडणार नाही माझ्याकडं असा माझा केदार त्यांनी घडवला. असं म्हणजे जेव्हा तो 12 दहावी सुटला 12वी झाला आमच्या दोघा नवरा बायकोंचं काय निश्चय की एकदा 10वी 12वीपर्यंत गेला की त्याचा तो पुढं काहीतरी करेल. माझी मुलगी आता बी इलेक्ट्रिकल आहे खरं मुलगा माझा असा असल्यामुळे मी त्याच्यासाठी बापूने मला आपल्या कुटुंबात बोलवलं. आता माझा केदार 21 वर्षाचा पूर्ण झाला आहे. बापू कृपेने आता त्याला 1-3 लॉकडाऊन व्हायच्या अगोदर त्यांच्या पप्पांना एका व्यक्तीनं विचारलं की तुम्ही एक बिझनेस घरी करू शकाल का. ते म्हटले मला सर्व्हिस असल्यामुळं मला काय बिझनेसची गरज नाही. मी म्हटलं अहो असं का म्हणता आपला केदार करेल की. मग त्यांनी त्या काकांना घरी बोलवलं आणि वेल्वेट सस्पेशन करायचं आम्ही केदारसाठी ते मशीन घेतलं. असा माझा केदार त्यात गुंतला की हे सगळं शय बापूनीच घडवून आणलं त्याच्यासाठी. जवळजवळ तो आठवड्याला 4000 असा महिन्याचा इन्कम त्याचा घरी यायला लागला आणि अगदी बाकीच्यांचं पेमेंट व्हायचं नाही खरं केदारचं अगदी व्यवस्थित व्हायचं. सगळी म्हणायची तुमचं कसं पेमेंट होतं आहे केदारचं पेमेंट होतं आहे आमचं का पेमेंट होत नाही. आणि सिस्पेन्सिल तर वरच्या साहेबांच्याकडून सुद्धा त्याला फोन यायचे की तुझ्या सिस्पेन्सिल चांगल्या होत्यात. त्याला इतका त्याचा छंद लागला होता की त्याला वाटायचं की बाबांच्यासारखं मी पण आता कमवतो आहे अशी तिची म्हणजे बापूनी एक धारणाच तयार केली. आणि त्यातून इतका तो पुढं हे होत गेला. आता ते मशीन बंद पडलंय खरं बाबांच्या पाठीमागं. जसं सिस्पेन्सिलचं मशीन आहे तसं बाबा मला दुसरं काहीतरी करून घ्या. माझ्या स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की माझा केदार ह्या एवढ्या क्षेत्रावर तो पोहोचेल. फक्त आम्ही मुलगीला मोठी करायची तो मंद आहे दिव्यांग आहे अशा दृष्टिकोनातनं आम्ही दोघं नवरा बायको नेहमी त्याच्यावर चर्चा. त्याची ट्रीटमेंट जवळजवळ आम्ही 2 वर्ष चालू ठेवली. त्यांनी सांगितलं आता फ्यू म्हणजे असाच राहणार म्हणजे जसं वय वाढेल तसं त्याला समजेल पुढं काय त्याची तयारी. खरं माझ्या बापूनं त्याला त्यातनं सुद्धा बाहेर काढलं आणि आता BA ते ह्याचं मुक्त विद्यापीठातनं त्याला BA पहिला फॉर्म दिला पहिल्या वर्षाची परीक्षा दिली. आता 2-3 वर्षाची ती राहिलेली आहे. आणि असे बापूंच्या सानिध्यात आल्यापासून माझा केदार अगदी शिखरावर पोचलेलं आहे त्यांच्यामुळंच. आणि बापूंच्याकडे जायचं म्हटलं की केदारचं नाव पहिलं उपासन केंद्रामध्ये. 2-3 वेळा मी मुंबईसनं जाऊन आलो खरं त्यानं मला एकदासुद्धा त्रास दिला नाही. सगळ्या आमच्या उपासनेतल्या सगळ्या लोकांनी त्याला सहकार्य करून आम्हाला मुंबईची ट्रिप त्यांनी अगदी भक्तिभाव चैतन्यमध्ये ज्यावेळी बापू भेटले जेव्हा आम्ही बापूंना प्रत्यक्ष बघितलं त्यावेळी आमचा आनंद अगदी गगनात मावेना असा झाला होता. असेच बापू आम्हाला सारखवरचेवर भेटत राहू देत हीच बापूचरणी प्रार्थना अंबज्ञ असाच अनेक अनुभव माझा मिस्टर माझे
असे एका पाया पाया पायाचे शीर चोकअप झाले म्हणून आजारी पडले होते। 8 दिवस तिने दवाखाना ते केला आणि 8 दिवसानंतर डॉक्टरने सांगितलं की तुमच्या एका पायाची पूर्ण वरच्या नसेपासून खालची नस पूर्ण चोकअप झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला एका पायावर नीट उभरता येणार नाही। केदार माझ्यासारखा बाबांना म्हणायचा, बाबा कशाला काळजी करताय, बापू आहे की तुम्ही रोज उदी पीत नाही सा म्हणून ते तसं होतंय, बघा आम्हाला काय होतंय काय बघा बघू, रोज बाबांना आपण स्वतःहून उदी लावणार। आणि ज्या दिवशी अगदी ह्यांना चालायला जमेना, पाय अगदी उचलूनसुद्धा टाकता येईना, केदार एका साईडला मी एका साईडला घेऊन त्यांना संडासला बाथरूमला आम्ही दोघा माई लेकरांनी असं उचलून नेऊन संडासमध्ये बसवलं, अशी स्थिती त्यांची झाली। क्वार्टर आणून झोपवलं आणि पटदिशी जाऊन केदारनं माझ्या क्लासमध्ये उदी टाकली आणि बाबा म्हटला, बाबा तुम्ही प्या आणि निवांत झोपा। तेवढी उदी टाकून तिने ग्लासभर पाणी पिला आणि झोपलं। अर्ध्या तासातच तिने स्वतः आपल्या पायावर उभा राहिलेली चालायला लागले। म्हटले, बघा माझ्या बापूने तुम्हाला उभं केलं, इतकं त्यांना आनंद झाला त्यावेळी, इतका आनंद झाला, त्यापासून ह्यांचा पण विश्वास बापूंच्यावर पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण बसलाय। जेव्हा स्वतःवर अनुभव येतोय तेव्हाच माणसाला बापू काय आहे हे समजते। आम्ही सांगून कधीच ते पटलं नव्हतं, त्या व्यक्तीला सुद्धा ते पटलं। असे माझे बापू अगदी, त्यांचं अगदी किती सांगावं तेवढं थोडंच आहे। असे छोटे छोटे अनुभवसुद्धा भरपूर माझ्या बापूने आमच्यासाठी दिलेत आणि इथून पुढे असंच आशीर्वाद बापूंचा राहून दे अंबज्ञ।